नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विद्या विकास परीक्षा 10 मार्च 2024 या दिवशी झालेल्या पेपराची उत्तरसूची आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत. इयत्ता दुसरी विषय इंग्रजी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीचा पेपर सोडवून घेणार आहोत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण त्यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासहित सोडवून घेणार आहोत. नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला करूया सुरुवात. बघा, इंग्रजीमध्ये इथे आपल्याला एक अक्षर मला दिलेले आहे, आपण प्रश्न वाचूया. खालीलपैकी कोणते अक्षर लहान लिपीतील आहे? बघा, इथे टी आर आणि एल हे कॅपिटल आहेत, बी हा लहान लिपीत आहेत. पण आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, एक्स यू व्ही डब्ल्यू वाय ही अक्षरे क्रमाने लावल्यास मधले अक्षर कोणते येईल? आता बघा, इथे सुरुवात कुठून होते? तर सुरुवातीचं अक्षर आहे यू. मग बघा, इथे यू व्ही डब्ल्यू एक्स आणि हे वाय, मग इथे पाच अक्षर, हे आपण काय केले, पाचही अक्षर क्रमाने लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला विचारले मधले अक्षर, मग बघा इकडे दोन आणि इकडे दोन, मग मधलं अक्षर कोणतं आहे? डब्ल्यू. मग डब्ल्यू कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये. पुढचा प्रश्न, खालीलपैकी ब या उच्चाराने सुरू होणारा शब्द कोणता? आता बघा, बी यू सी के ई टी बकेट, मग इथे बी आहे म्हणजे इथे बचा उच्चार आहे. आता डी यू सी के डक, इथे ड डी डक ड चा उच्चार आहे, डी म्हणजे ड चा उच्चार आहे. डी ओ डबल एल डॉल, इथे पण ड चा उच्चार आहे. इथे डी आर यू ड्रम, डी आर यू एम ड्रम, इथे पण डी आहे म्हणजे इथे पण ड चा उच्चार आहे. आपल्याला विचारले ब चा उच्चार, मग ब चा उच्चार कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढचा प्रश्न बघूया, सर्कसमध्ये आपल्याला खालीलपैकी कोण हसवतो? पोएट, पोएट म्हणजे कवयित्री. जे ओ के ई आर जोकर, तर आपल्या सर्कसमध्ये कोण असतो? सर्कसमध्ये जोकर असतो आणि जोकरच आपल्याला हसवतो. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जोकर. आणि हे टीचर, टीचर आपल्याला टीचिंग करतात, शिकवतात. पुढचा प्रश्न बघूया, एन ई टी नेट या शब्दाशी यमक न जुळणारा शब्द पर्यायातून शोधा. न जुळणारा विचारले आपल्याला, आपल्याला म्हणते यमक म्हणजे काय? ज्याचा उच्चार सेम आहे आणि शेवटचे दोन लेटर सेम असतात. मग बघा, एन ई टी नेट, आता इथे बघा जी ई टी गेट, डब्ल्यू ई टी वेट, इथे पण ई टी, इथे पण ई टी, इथे पण ई टी, इथे पण ई टी, एस ई टी सेट. आता बघा, नेट गेट वेट सेट या सगळ्यांचा उच्चार सेम आहे, म्हणजे हे सगळे काय आहेत? शब्द रायमिंग वर्ड्स आहेत, म्हणजे यमक जुळणारे आहेत. मग न जुळणारा कोणतं आहे? तर बी ई एल टी बेल्ट. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, डीने शेवट न होणारा शब्द कोणता? आता डीने विचारलं आहे, मग बघा सी ए आर डी कार्ड, इथे डी आहे, आपल्याला न होणारा पाहिजे. जी ए आर डी गार्ड, इथे पण डी आहे. ए एन डी अँड, इथे पण डी आहे. एस यू पी ई आर एफ सुपर्ब, शेवटला काय आहे? बी आहे. मग आपल्याला डीने न होणारा विचारला होता, मग इथे काय आहे? बी आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया, आपण घड्याळ कोठे घालतो? एन ओ एस सी नोज, नोज म्हणजे नाक. एच ए एन डी हँड, हँड म्हणजे हात. ई ए आर इयर, इयर म्हणजे कान. एल ई ए एस लीज. आता मग आपण घड्याळ कुठे घालतो? तर आपण घड्याळ हातामध्ये घालतो. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया, जंगलाचा राजा असलेल्या प्राण्याचे नाव शोधा. टी आय जी ए आर टायगर, टायगर म्हणजे काय? वाघ. टायगर म्हणजे काय? वाघ. सी ओ डब्ल्यू काऊ, काऊ म्हणजे काय? गाय. ई एल ई पी एच ए एन टी एलिफंट, एलिफंट म्हणजे काय? हत्ती. एल आय ओ एन लायन, लायन म्हणजे काय? सिंह. मग आपल्याला माहिती आहे आपल्या जंगलाचा राजा कोण आहे? सिंह. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, स्मॉल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. स्मॉल म्हणजे छोटा, मग त्याच्या अपोजिट आहे बिग, बी आय जी बिग. टॉल म्हणजे उंच, हाय म्हणजे पण वर उंच, टॉप म्हणजे पण वरचा. गटातील वेगळा शब्द ओळखा. हेन लायन कॅट मंकी. आता बघा, हेन म्हणजे कोंबडी, लायन म्हणजे सिंह, कॅट म्हणजे मांजर,
मंकी म्हणजे माकड, लायन कॅट मंकी हे ॲनिमल्स आहेत, प्राणी आहेत. हेन हे काय आहे? बर्ड आहे, पक्षी आहे. म्हणून मी इथे वेगळं आहे, पर्याय क्रमांक एक हेन. पुढचा प्रश्न, वर्गातील फळ्याचा रंग कोणता? BLACK ब्लॅक. फळ्या कोणत्या रंगाचा असतो? तर ब्लॅक रंगाचा असतो. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट. व्हाईट काय असतो? तर चॉक असतो. व्हाईट म्हणजे पांढरा. रेड ॲपल असतं. येल्लो लेमन असतं. पुढचा प्रश्न बघूया, पुस्तकाचा आकार कसा असतो? पुस्तक रेक्टँगल आकाराचं असतं. मग सर्कल, सर्कल म्हणजे हे असं गोल. ओव्हल, ओव्हल म्हणजे लंबगोल. ट्रायंगल म्हणजे त्रिकोण. आणि रेक्टँगल म्हणजे हे असं चौकोन. मग आपलं पुस्तक याच आकाराचं असतं. आपलं पुस्तक याच आकाराचं असतं. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, रेक्टँगल. पुढचा प्रश्न बघूया, खालीलपैकी तिखट असणारी व्हेजिटेबल कोणती? तिखट असणारी व्हेजिटेबल म्हणजे भाजी. पोटॅटो, POTATO, पोटॅटो म्हणजे बटाटा. TOMATO, टोमॅटो. CABBAGE, कॅबेज. कॅबेज म्हणजे कोबी. CHILLI, चिली. चिली म्हणजे मिरची. मग मिरची कशी असते? तिखट असते. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार. पुढचा प्रश्न बघूया, खालीलपैकी कोणत्या फळाचे पाणी आपण पितो? मँगो, MANGO, मँगो. BAN, मँगो म्हणजे आंबा. BANANA, बनाना म्हणजे केळी. GUAVA, गाव्हा म्हणजे पेरू. COCONUT, कोकोनट. आपण नारळाचं पाणी पितो. कोकोनट म्हणजे नारळ. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे कोकोनट, ऑप्शन नंबर फोर. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या खेळात बॉलची आवश्यकता नसते? क्रिकेट, CRICKET, क्रिकेट. मुद्दाम स्पेलिंग वाचते कारण मुलांना सुद्धा तीच सवय लावायची आहे. कारण मुलांनी सुद्धा स्पेलिंग वाचतच काय करायचं आहे? त्याचा उच्चार सुद्धा करायचा आहे जेणेकरून लवकर वाचायला येईल. आणि प्रत्येक पर्यायचे स्पेलिंग वाचायचे आहेत जेणेकरून आपलं उत्तर कन्फर्मच होणार आहे. क्रिकेट, क्रिकेट म्हणजे आपल्याला माहिती आहे क्रिकेटला बॉल आवश्यक आहे. फुटबॉल, फुटबॉलला सुद्धा बॉल असतो. हॉकी, हॉकीला सुद्धा छोटा बॉल असतो. मग इथे बघा, KHO, खो खो. खो खोला मात्र बॉल लागत नाही. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार. पुढचा प्रश्न, BOOK, बुक. बुकचे अनेकवचन काय होईल? मग वन बुक, मॅनी बुक्स, ऑप्शन नंबर फर्स्ट. आता इथे बघा, इथे दोनही पर्याय सेमच आहेत. बुक, बुक्स, म्हणजे इथे दोन्हीकडे पण सेमच दिलेलं आहे. आपण कोणत्याही एका ह्याला गोल केलं तरी चालते. कारण एक पुस्तक अनेक पुस्तके. पुढचा प्रश्न, वडिलांना इंग्रजीत काय म्हणतात? आता MOTHER, मदर. मदर म्हणजे आई. UNCLE, अंकल. अंकल म्हणजे काका. FATHER, फादर. फादर म्हणजे वडील. मग आपल्याला वडिलांना विचारले, मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन. GRANDPA, ग्रँडपा. ग्रँडपा म्हणजे आजोबा. पुढचा प्रश्न बघूया, शाळेला सुट्टी टिंबटिंब वारी असते. MONDAY, मंडे. मंडे म्हणजे सोमवार. TUESDAY, ट्यूजडे. ट्यूजडे म्हणजे मंगळवार. सॅटरडे, SATURDAY, सॅटरडे म्हणजे शनिवार. शनिवार. आणि SUNDAY, संडे. आपल्याला माहिती आहे आपला सर्वांचा हॉलिडे कधी असतो? तर संडेला, ऑप्शन नंबर फोर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया, वर्षाचा आठवा महिना कोणता? मग आता बघा, जून, JUNE, जून. जून हा सहावा महिना आहे. JULY, जुलै. जुलै हा सातवा महिना आहे. आपल्याला वर्षाचा आठवा महिना विचारला आहे, आठवा. मग आपण काय करायचं आहे? जानेवारीपासून काउंट करायचं आहे बोटं घेऊन, म्हणजे आपलं उत्तर कन्फर्म येणार आहे. आणि ऑगस्ट महिना आहे तो आठवा महिना आहे. आणि सप्टेंबर महिना आहे तो नववा महिना आहे. मग आपल्याला आठवा विचारला आहे, मग आठवा महिना कोणता आहे? तर ऑगस्ट, पर्याय क्रमांक तीन. पुढचा प्रश्न, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. हे राईट, आता हे चुकीचं आहे. ही कोणती? आपल्याला माहिती आहे आपली जी राईट बाजू आहे तीच पुस्तकाची पण राईट बाजू, आणि आपली जी लेफ्ट बाजू आहे तीच पुस्तकाची लेफ्ट बाजू. मग आपल्याला माहिती आहे राईट म्हणजे उजवी बाजू. मग उजवी बाजू इकडे पाहिजे होती. ही कोणती बाजू आहे? लेफ्ट आहे. ही राईट आहे. म्हणून हे काय चुकीचं आहे. अप, अप म्हणजे वर, बरोबर आहे. राईट, उजवीकडे, बरोबर आहे. डाऊन म्हणजे खाली, हे पण बरोबर आहे. मग इथेच चुकीची जोडी आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक. पुढचा प्रश्न बघूया, रिकाम्या जागी योग्य अक्षर निवडून अर्थपूर्ण शब्द तयार करा. आता बघा, इथे
आपण यापैकी कोणतंही अक्षर, प्रत्येक लेटर जर आपण ठेवून बघितलं तर आपल्याला डी हे अक्षर ठेवल्यावर अर्थपूर्ण शब्द तयार होतात. बघा, डी यू सी के डक, डक म्हणजे बदक, आणि डी ओ जी डॉग, डॉग म्हणजे कुत्रा. मग कोणता आपला आन्सर आहे? ऑप्शन नंबर सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन, आपल्याकडून चूक झाल्यास कोणता शब्द वापराल? प्लीज, पी एल ई ए एस सी, प्लीज. प्लीज आपण कधी वापरतो? एखादी विनंती करताना. आपण म्हणतो प्लीज गिव मी युअर रुलर प्लीज, असं विनंती करताना किंवा एखादी गोष्ट मागताना आपण विनंती करतो, प्लीज, कृपया, थँक्यू. थँक्यू कधी म्हणतो? आपल्याला एखाद्याने खूप एखादी वस्तू दिली किंवा एखादी मदत केली तर त्यावेळेस आपण काय म्हणतो? थँक्यू, आभारी आहे म्हणतो, थँक्यू. वेलकम, वेलकम म्हणजे काय? स्वागत आहे. सॉरी, मग आपल्याकडून चूक झाल्यावर आपण काय म्हणतो? सॉरी म्हणतो. ऑप्शन नंबर 4 हे आपल्या या प्रश्नाचं आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघूया. मित्राच्या वाढदिवसा दिवशी तुम्ही त्याला कशा शुभेच्छा द्याल? हॅप्पी बर्थडे. आपल्या सगळ्यांना माहिती की आपण काय म्हणतो? हॅप्पी बर्थडे. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. गुड मॉर्निंग आपण कधी म्हणतो? शुभ सकाळ, सकाळी म्हणतो. वेलकम, स्वागत आहे. घरी कोणी आलो किंवा आपण पाहुण्यांना म्हणतो ना वेलकम. वेलडन, चांगलं काम केलं, ओके ना, वेलडन. पुढचा प्रश्न बघूया. सोबतच्या घड्याळात किती वाजले आहेत? आता इथे बघा, आपला तास कट आहे 8 आणि मिनिट कट आहे 12. मग इथे या घड्याळामध्ये करेक्ट 8 वाजलेले आहेत. मग आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? 8 o'clock. ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन, वर्षाच्या शेवटचा महिना कोणता? मग आपल्याला माहिती आहे डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा महिना आहे, जानेवारी हा पहिला आहे. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डिसेंबर. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित सोडवून घेतलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ताची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित सोडवून घेणार आहोत. अशा कधी आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.